नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दरवेळेप्रमाणे आजच्या देखील खूप महत्त्वाचे आय एम पी जी के विज्ञान त्यासोबतच चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यासोबतच इतर सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरतील त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जायचा आहे कारण की एक प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो आणि एक एक प्रश्नासोबत एक -एक, एक एक मार्क या ठिकाणी तुमचा रिझल्ट ठरवत असतो त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक प्रश्नाला खूप महत्त्व देऊन या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये ठिकठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न टाकलेले आहेत त्यामुळे कोणता प्रश्न कधी येईल याची कोणतीच गॅरंटी नाही आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा मानून या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांना माझी छोटीशी विनंती आहे आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आणत असतो त्यासोबतच आपण या ठिकाणी लवकरच गणित बुद्धिमत्तासाठी अगदी मोफतपणे क्लासेस लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सुरू करत आहोत जर तुम्हाला आपले येणाऱ्या काळातील व्हिडिओ किंवा क्लासेस लेक्चर बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा प्रश्न पहिला महाराष्ट्रात किती हजार प्रकल्पांना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मंजुरी दिली आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दहा हजार प्रश्न दुसरा बघा मूलद्रव्यांना नाव देण्याची सध्याची रासायनिक संज्ञा पद्धतीही डायजेशनने शोधून काढली तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी बार्झिलियस बर्झिलियस प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी झारखंड प्रश्न क्रमांक चौथा बघा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधानसंहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए अठराशे साठ प्रश्न क्रमांक पाचवा बघा कुंद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन जी कर्नाटक राज्यात आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा उपराष्ट्रपतींची निवडणूक लढवण्यास पात्र ठरवण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण असावे लागते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पस्तीस वर्ष वय पूर्ण असावे लागते आणि कमेंट करून मला हे सांगायचं की सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत किंवा राष्ट्रपती कोण आहेत चला सध्याचे राष्ट्रपती विचारतो ज्यांना उपराष्ट्रपती माहिती आहे त्यांनी उपराष्ट्रपती कमेंट करा आणि ज्यांना राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे हे कमेंट करा म्हणजे मला देखील कळेल की तुमचा अभ्यास या ठिकाणी कसा चालला आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा किमान किती कोटी गुंतवणुकीचे लक्ष महाराष्ट्र सरकारतर्फे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक पार्कमध्ये ठेवले आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए शंभर प्रश्न क्रमांक सहावा बघा फ्रीडम अँड मिडझाईट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी लॅपिरेव कॉलिन्स प्रश्न क्रमांक नवा बघा भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मुचकुंद प्रश्न क्रमांक दहावा बघा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए आंबे नळी प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणास शासनाने ग्रामस्तरावरील मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ग्रामसेवक पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांना छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपण खूप मेहनतीने गरजू अभ्यासू हुशार विद्यार्थ्यांसाठी जे लोक ऑफलाईन क्लासेस लावू शकत नाही तर त्यांच्यासाठी आपण असेच चांगल्या प्रकारचे लेक्चर व्हिडिओ असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल अगदी मोफत म्हणे आपण आणत असतो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज जास्त काही मागत नाही तुमच्याकडं व्हिडिओला सर्वांनी लाईक करत जा व्हिडिओला लाईक केला नसेल तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा। प्रश्न क्रमांक बारावा बघा कोणता सर्वात मोठा धोका ए सच ए च्या रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार जगात मानला जात आहे ए ए एक्स एच्या रिपोर्टनुसार तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी हवामान बदल प्रश्न क्रमांक तेरावा बघा फोर जी म्हणजेच काय या ठिकाणी वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगर परिषद कोणती ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी इस्लामपूर प्रश्न क्रमांक चौदावा बघा इन्सुलिन यामुळे या इन्सुलिन डायजेशामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी संप्रेरक प्रश्न क्रमांक पंधरावा बघा खालीलपैकी कृष्णा नदी कोठून उगम पावते तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी महाबळेश्वर प्रश्न क्रमांक सोळावा बघा भारतातील डॅश डॅश हा सर्वात प्राचीनवली पर्वत आहे तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अरवली पर्वत प्रश्न क्रमांक सतरावा बघा अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश डॅश आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नगर प्रश्न क्रमांक अठरावा बघा अटारी येथील वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात वो आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक वीस बघा सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी महम्मद इकबाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस प्रसिद्ध गोड पदार्थ रसबलीला जे आय टॅग प्राप्त झाले हे कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ओडिसा राज्यातील आहे आणि पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सर्वांनी लगेच कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही ग्राउंड लेखीचा अभ्यास करत आहात कमेंट करून सांगा किंवा मग तुम्ही पोलीस भरती व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणत्या पदासाठी विषयासाठी व्हिडिओ पा पाहिजे असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा कारण की येणाऱ्या काळात मी तसे व्हिडिओमध्ये प्रश्न ॲड करत जाईल प्रश्न क्रमांक बावीस बघा देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यालय विद्यापीठ डॅश डैस डॅश येथे करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी राजस्थान प्रश्न क्रमांक तेवीस बघा रक्तस्राव थांबविण्यासाठी साधारणतः कोणत्या ॲल्युमिनियम शारचा उपयोग केला जातो तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेवीसचं ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पोटॅश अलम प्रश्न क्रमांक चोवीस बघा केंद्रांतने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी वर्धा प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कोणत्या देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी अमेरिका प्रश्न क्रमांक सव्वीस बघा समुद्रातून जाणारी व युरोप आशिया खंडांना जोडणारी मरमरे ही रेल्वे सु रेल्वे सुरू करणारा देश कोणता तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन बी टर्की पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा किती डॉलर भारताचे दरोडे उत्पन्न दोन हजार एकतीसपर्यंत होण्याचा अंदाज आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी साडेचार हजार प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मानसिक विकलांगासाठी राष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी हैदराबाद प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा तेंडुलकर द क्रिकेटर ऑफ द सेंचुरी या पुस्तकाचे लेखक कोण तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए विमल कुमार प्रश्न क्रमांक तीस बघा सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो असे कोणी स्पष्ट केले तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी आर विरशॉ प्रश्न क्रमांक एकतीस बघा सध्या किती मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन महाराष्ट्र राज्यात होत आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दहा पॉईंट सातशे सत्तावन्न मेगावॅट पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बत्तीस अहोरात्र विजेचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारी अटल ज्योती ही योजना पुढीलपैकी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए केंद्र सरकारची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म पुढीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए गोरखपूर जो आहे उत्तर प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस इंडियन ओव्हरसीज या बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए चेन्नई प्रश्न क्रमांक पस्तीस बघा भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट नवी दिल्लीचा क्रमांक जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कितवा आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी छत्तीसावं आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा केंद्र सरकारच्या महारत्न कंपन्यांची संख्या किती तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सात प्रश्न क्रमांक चौतीस बघा देशातील कायद्याची देश निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी संसद शेवटचे काही प्रश्न बाकी आहे पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला या ठिकाणी लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे कारण की आपण या ठिकाणी असेच व्हिडिओ नेहमी आणत असतो फ्रीमध्ये गणित बुद्धिमत्तासाठी आपण लेक्चर व्हिडिओ आणत असतो त्या बदल्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची फी घेत नाही आहे पण माझं म्हणणं असं आहे की जर आपण सर्व काही हुशार गरजुवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी जर आपण सर्व कंटेंट फ्रीमध्ये देतो आहे ज्या जेणेकरून त्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा तर या ठिकाणी तुमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे जे काही आपले व्हिडिओ आहे तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि सोबतच या ठिकाणी व्हिडिओला खूप मेहनत लागते बनवायला तर माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला जे कोणी विद्यार्थी आपल्या व्हिडिओला लाईक करत नसतील तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज सांगायला विसरू नका कारण की तुमचं एक लाईक तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशन देऊन जाते तर बघूया आता आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस बघा कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास केंद्राच्या धर्तीवर मान्यता दिली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास केंद्राच्या धर्तीवर मान्यता दिली आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा अकोला जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पाच आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस बघा खालीलपैकी कोणत्या योजनेची किंवा अभियानाची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली आहे आता ऑप्शन खूप मोठे आहेत तर सर्व ऑप्शन तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचून घ्या तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चाळीसचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे बघा महात्मा गांधी तंटामुक्त अभियान काय महात्मा गांधी तंटामुक्त अभियान म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर आहे